नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये। तर आज मी बनवणार आहे साबुदाणा आणि बटाट्याची चकली। तर साबुदाणा बटाट्याची चकली बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। तर हा साबुदाणा मी आता एक मोठा टोप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एका पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय धूळ वगैरे असेल ती निघून जाईल। तर हे बघा, साबुदाणा स्वच्छ होता, त्यात जास्त धूळ वगैरे नव्हती, म्हणून मी एकाच पाण्याने धुवून घेतलाय। त्याच्यानंतर आता मी थोडस त्याच्यामध्ये पाणी ठेवणार आहे आणि 2 ते 3 तासासाठी हा साबुदाणा भिजून द्यायचा आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे। तर आता याच्यावर मी झाकण ठेवते। तर हे बघा, 2 तास झालेले आहेत आणि साबुदाणा पण हे बघा पूर्ण भिजलाय। तर आता याच्यामध्ये इथे मी पाणी, उकळलेलं पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 तांबे पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच 1 लिटर पाणी घेतलंय। तर आपला हा अर्धा किलो साबुदाणा आहे, तर त्याला 1 लिटर पाणी घेतलंय। तर आता हे पाणी उकळलंय आणि हे एवढं सुद्धा पाणी मी याच्यात घालते, 1 लिटर पाणी। आणि आता हा साबुदाणा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर हे बघा, चमच्याने मी सगळा साबुदाणा मिक्स करून घेतलाय। आता हा साबुदाणा मी रात्रभर भिजवून असंच झाकून ठेवणार आहे। 10 ते 12 तास आपल्याला हा साबुदाणा असंच ठेवायचा आहे। गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, साबुदाणा जो आहे तो चांगला फुलतो। आणि ज्यावेळेस आपण ह्या साबुदाणा बटाट्याची चकली बनवणार आहोत, ती चकली बनवल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस त्या चकल्या तळतो, तर त्या चकल्या एकदम कुरकुरीत तयार होतात, अशा कडक अजिबात होत नाहीत। म्हणून आपल्याला उकळलेलं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे। तर हे बघा, आपला साबुदाणा एकदम चांगला भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि याला 12 ते 13 तास झालेले आहेत। तर हा मी आता एका मोठ्या परातीमध्ये किंवा असं मोठं एखादं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हा काढून घ्यायचा आहे। आणि हातानेच हा साबुदाणा मोकळा करायचा आहे, कारण चमच्याने मोकळा होणार नाही। हाताने आपल्याला एकदम मोकळा करायचा आहे। तर हे बघा, साबुदाणा मी एकदम मोकळा करून घेतलेला आहे। आता हा साईडला ठेवते। तर इथे मी 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मी या बटाट्याला 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, कारण बटाटे आपल्याला चांगलेच उकडलेली पाहिजेत। तर हे बघा, असं चिरपडूपर्यंत बटाटे उकडून घेतलेले आहेत, हे बघा। आता हे बटाटे मी किसून घेणार आहे। तर इथे किसणी घेतली आहे आणि आपल्याला बटाटे किसून घ्यायचेत। तर किसून घेताना याच्यामध्ये तुकडे अजिबात राहिले नाही पाहिजे, कारण आपल्याला सोऱ्याने याचे चकले बनवायचे आहेत। तर तुकडा जर राहिला तर सोऱ्याच्या मध्येच अडकण्याची शक्यता असते। तर हे बघा, असे तुकडे पडले की त्याचे सुद्धा असं बारीक असं हे दाबून प्रेस करून घ्यायचे, तुकडे अजिबात ठेवायचे नाहीत आपल्याला इथे। आता हे सगळे बटाटे मी किसून घेते। तर हे बघा, हे बटाटे मी सगळे आता किसून घेतलेले आहेत। तर ही बटाटे आणि साबुदाणा आपण आता एकत्र करूया। आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। तर एक मोठा चमचा भरून मीठ घातलेला आहे। पोहे खायचा आपला चमचा असतो, त्या चमच्याने मी एक मोठा फुल चमचा भरून घेतलेला आहे मीठ। त्याच्यानंतर लाल तिखट घेतलेलं आहे। तर हे फक्त मिरचीचंच लाल तिखट आहे, कारण आपण हे चकल्या ज्या आहेत त्या उपवासाला खायला तळणार आहोत, त्याच्यामुळे हे फक्त मिरचीचंच पावडर आहे। त्याच्यानंतर मी थोडासा खायचा सोडा असं तो घालणार आहे, 1 चमचा छोटासा एकदम। आणि हे सगळं आता मिक्स करून घेते। आता हे चांगलं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, म्हणजे साबुदाणा बटाटा आणि आपण घातलेलं मीठ लाल तिखट सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे। तर हे बघा, घेतलेलं प्रमाण मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। तर आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी साचा घेतलेला आहे चकलीचा,
त्याला आता आपण तेल लावून घेऊया. आणि मी चमचा घेतलेला आहे कारण हे खूप चिकट असतं, त्याच्यामुळे आपण चमच्याने याच्यामध्ये भरणार आहोत. पूर्ण भरून घ्यायचा. तर हे बघा आपल्या दही एकदम सैल आहे, जास्त जड नाही आपल्याला हे फिरवायला. साइडचं असं दाबून घ्यायचं म्हणजे चकलीचा आकार गोलाकारच राहील. तर हे बघा अशा पद्धतीने मी आता सगळ्या चकल्या बनवून घेणार आहे. तर हे बघा आपल्या सगळ्या चकल्या आता तयार आहेत. तर मी ह्या चकल्या आता घरामध्ये सुकायला ठेवलेल्या आहेत पंख्याच्या हवेला. तर ह्या 2 दिवस तरी लागतील याला सुकायला, 2 दिवसामध्ये चांगल्या कडकडीत अशा सुकतील. तर हे बघा आपल्या ह्या उपवासाचे जे चकले आहेत ते आता एकदम वाळलेले आहेत मस्त कुरकुरीत. आणि मी इथे तळलेला सुद्धा आहेत ते तुम्हाला दाखवते मी. हे बघा तळलेली चकली, हे बघा पटकन त्याचा असा भुगा झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या चकल्या बनवून बघा, खूप सोप्या आहेत आणि कमी साहित्यामध्ये या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.